कालपासून पडणाऱ्या पावसानं वसई विरातील अनेक भागात पाणी साठलेलं आहे. तर पाणी साठण्याची ही दृश्य आहे कामन पुढील पोमन गावातली. कामनपासून पुढे 5 किलोमीटर अंतरावर हे पोमन गाव आहे आणि शिलोत्तर गावामध्ये अशा प्रकारचं पाणी साठलेलं आहे. याच्यावरून जे आहे दिवा वसईचा रेल्वे ब्रिज आहे आणि ह्या पोमन गावामध्ये जाण्यासाठी हा एकमेव रोड आहे आणि या ब्रिजच्या खाली जवळपास 9 ते 10 फूट पाणी साठलं आहे. त्यामुळे पोमन गावातील लोक ना बाहेर जाऊ शकत ना आत येऊ शकत, त्यामुळे ह्या गावातला संपर्क तुटलेला आहे. दरवर्षी अशाच प्रकारची अवस्था असल्याचं या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. आता हे पाणी ओसरणार कधी हे पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे या गावामध्ये आतमध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पर्यायी रस्ता नाही, वर्षानुवर्ष ह्याच रस्त्याने जावं लागत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा उपाय करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. आज सकाळची ही दृश्य आहेत, परंतु पाऊस जर असा सुरू राहिला तर हे पाणी काही ओसरणार नाही, परंतु यावर परमनंट उपाय काढावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.